ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये यावेला मोठी बातमी येते. पुण्यातली बातमी आहे. डोंजे फाटा भागात सुराज्य सोसायटी मध्ये पाणी शिरलंय. सिंहगड किल्ल्याकडे जाताना डोंजे फाटा लागतो आणि त्या ठिकाणी मात्र पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय. शेतात साठवलेलं पाणी सोडलं गेलंय आणि रहिवाशांचा असा हा आरोप आहे. सोसायटीत पाणीच पाणी चोहीकडे अशी परिस्थिती आहे. याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांच्याकडून. अद्वैत, काय परिस्थिती आता? लागवे, आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये सुद्धा गेले 2-3 दिवस संततधार पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी रस्त्याची देखील कामं सुरू आहेत. परंतु हे करताना कामं करताना जे पूल आहेत छोटे छोटे किंवा जे ओढे आहेत ते बंद केले होते आणि त्या सगळ्या ओढ्यामध्ये वाहणारं जे पाणी आहे ते साचून ठेवलं होतं आणि ते अचानकपणे सगळं पाणी सोडल्यामुळं तिथं एक सुराज्य सोसायटी आहे. जवळपास 200 घरं आहेत तिकडं आणि अशा या सगळ्या राहणाऱ्या लोकांच्या सोसायटीमध्ये अचानक हे पाण्याचे लोंढे जे आहेत ते शिरलेले आहेत आणि अक्षरशः सोसायटीचा जो सगळा पार्किंगचा वगैरे सगळा भाग आहे तो पूर्णपणे जलमय झालेला आहे आणि याचं नीट नियोजन केलं नव्हतं असा रहिवाशांचा आरोप आहे. कारण गेले काही दिवस पाऊस पण पडतोय, रस्त्याची कामं सुरू आहेत आणि हे करताना ओढे वगैरे जे बंद केले होते, पूल जे बंद केले होते त्यामुळे जवळच्या एका मोकळ्या जागी शेतामध्ये हे सगळं पाणी साचून राहिलं होतं आणि त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ते खरं तर टप्प्याटप्प्याने सोडायला पाहिजे होतं. ते अचानक सोडल्यामुळं ह्याचा इतका लोंढा सगळा तो आला आणि तो अख्खा या सुराज्य सोसायटीमध्ये शिरलेला आहे. आपण जर बघितलं दृश्यामध्ये तर अक्षरशः असं वाटावं की धबधबे आहेत अशा पद्धतीनं ते पाणी जे आहे ते शिरलेलं आहे. हे सगळं सोसायटीचा सगळा पार्किंगचा जो भाग आहे तो जलमय झालेला आहे आणि नागरिकांची अवस्था मात्र बिकट झालेली आहे. कारण या पाण्याचा जोपर्यंत निचरा होणार नाही तोपर्यंत ते त्यांच्या गाड्या असतील त्या त्या बाहेर काढू शकणार नाहीत. लहान मुलं आहेत त्यामुळं नागरिकांनी हा आरोप केलेला आहे की रस्त्याची कामं करणारे लोक असतील किंवा संबंधित बिल्डर असतील त्यांनी जर इथं व्यवस्थित नियोजन केलं असतं तर अशा पद्धतीनं सोसायटीमध्ये पाणी शिरलं नसतं. परंतु सध्या अक्षरशः पाणीच पाणी चोहीकडे असा सगळा जो भाग आहे तो तिथं झालेला आहे आणि या सगळ्या समस्यांचा सामना या रहिवाशांना करावा लागतो. निश्चित पुण्यात नियोजन उणेच परिस्थिती पाहायला मिळते. धन्यवाद अद्वैत, तुम्ही दिलेला एकूणच सविस्तर